नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणित विभाग 1 परिमेय व अपरिमेय संख्या आपण 1 ते 4 हे सराव संच सोडवलेले आहेत। या सराव संचावर आधारित एक चाचणी मी सपनाज होमस्कूलिंग चॅनल श्री खोडदे सर आपणा चाचणी समजावून सांगत आहे की यावर कसे प्रश्न असतात, 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्कांचे किंवा 4 मार्कांचे असे प्रश्न असतात, प्रश्न स्वरूप असतं आणि हे प्रश्न परीक्षेला कसे येतात याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया माहिती। तर मित्र हो, पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा, पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय आहे। असे 4 पर्याय दिलेले आहेत, पर्याय ए वर्गमूळ 2, पर्याय बी 0.3, पर्याय सी पाय, पर्याय डी वर्गमूळ 7। तर यातलं विचारले काय, पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय आहे, परिमेय संख्या कोणती यातली ते आपल्याला शोधायचं आहे। तर कोणती परिमेय संख्या आहे, तर जी संख्या रेषेवर दाखवता येते ती संख्या परिमेय, बरोबर। आता मग इथं वर्गमूळात ही 2 ही संख्या रेषेवर सगळ्याच दाखवत येतात, परंतु सहजगत्या आपल्याला समजते वर्गमूळात 2 हिचं वर्गमूळ निघतं का नाही निघत, किंवा हे ही पूर्ण संख्या आहे का नाही आहे। ह्या पाय पाय म्हणजे 3.14 किंवा 22/7, तर वर्गमूळात 7 याच्यामधलं उत्तर कोणतं, तर वर्गमूळातलं पहिलं गणित बी उत्तर आहे। यातलं बघा, बी उत्तर आहे आणि हे बी उत्तर हे 0.3 ही आपल्याला परिमेय संख्या सहज संख्या रेषेवर दाखवता येते, म्हणून उत्तर बी आहे, उत्तर बी 0.3 ही संख्या रेषेवर सहज दाखवता येते आणि ही धन आहे। पुढीलपैकी कोणती संख्या अपरिमेय आहे, अपरिमेय। आता अपरिमेय संख्या शोधायच्या आहेत, तर बघा अपरिमेय संख्या कोणत्या याच्यामधल्या, तर ते आपण शोधूया। तर पुढीलपैकी पहिली संख्या आहे वर्गमूळात 3² + 4², दुसरी बी वर्गमूळात 121 म्हणजे ते 11 उत्तर येतं, सी वर्गमूळात 5 त्याचं वर्गमूळ काढता येत नाही, आणि डी वर्गमूळात 3.14 तो पाय आहे। तर याच्यामध्ये ही संख्या अपरिमेय आहे, इथं जसं बी उत्तर होतं तसं ही सुद्धा अपरिमेय आहे। उत्तर काय येईल याचं, उत्तर बरोबर वर्गमूळात 5 ही अपरिमेय आहे, लक्षात आलं। आता पुढे जाऊ आपण, पुढीलपैकी कोणती संख्या अखंड आवर्ती दशांश रूप आहे, पुढीलपैकी कोणती संख्या अखंड आवर्ती दशांश रूप आहे। आता बघा, अखंडावर्ती ज्या संख्येला छेदाने भागला अंशाला तो भागाकार दशांशात मांडत असताना पुन्हा पुन्हा ती कृती करायची वेळ येते, त्यावेळेला तोच तोच अंक येतो परत परत, अशा वेळेला आपण एका अंकावर टिंब देऊन आपण ते भागाकार थांबवतो। तर या ठिकाणी हे उत्तर हे अखंड आवर्ती दशांश रूप आहे, बाकीचं 0.4 किंवा 1.25 किंवा 0.01, 100 असं हे अनावर्ती आहे। तर ह्याच्यामध्ये आवर्ती फक्त एकच आहे, लक्षात घ्या। उत्तर 3.75 किंवा असा टिंब आहे, किंवा 3.75 असं लिहिलं तरी चालेल। पुढीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक संख्या कोणती आहे। आता नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अनंत, तर ही अपूर्णांक आहे त्यामुळे ती नैसर्गिक नाही, परिमेय ती। ही ऋण आहे ती नैसर्गिक नाही, ही अपूर्णांकी ती नैसर्गिक नाही, तर ही फक्त नैसर्गिक आहे। उत्तर 7, उत्तर 7 म्हणजे डी आकडा, उत्तर डी आकडा 7 उत्तर, कळलं। तर हे त्याचं उत्तर आणि हे याचं उत्तर असं आपण उत्तर मांडू शकतो। आता इथं काय, यांची तुलना करा, 1/2 आणि 2/14 यांची तुलना करायची, तुलना करत असताना छेद समान असावे लागतात, इथे छेद समान आहे का नाही आहे, मग पहिले छेद समान करून घेऊया। 14 आणि 2 यांचा संबंध बेच्या पाड्यात 14 आहे, मग 1/2 × 7 आणि अंशाला येतो 7 बरोबर 7/14 आणि 2/14
यांची तुलना आता आपण करू शकतो। दोन्ही धन आहेत, दोन्ही धन असताना जो मोठा तो मोठा, जो छोटा तो छोटा। आता दोन्ही छेद सारखे, दोन्ही अंश हा सात वोट आहे म्हणून हा ही संख्या मोठी आहे, हे लक्षात घ्या। तुलना केली तर आपल्याला उत्तर हे चिन्ह बसतं, कळलं? आता आपण पुढे जाऊया। दिलेल्या संख्या रेषेचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा। इथे संख्या रेषा आहे, ओ हा मध्यबिंदू आहे, शून्य हा याची किंमत शून्य आहे, शून्यापासून एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या घरावर एकचा भाग आहे म्हणजे छेद सहा छेद केलेले आहे, परत एक दोन तीन चार पाच सहा असे धन एक धन दोन धन तीन ऋण एक ऋण दोन ऋण तीन अशी संख्या मांडलेली आहेत। आता ए आणि बी, ए आणि डी हे कोणत्या संख्या दर्शवतात? ए, आता ए इथं आहे बघा, इथं शून्य आहे, आता ए बरोबर शून्यापासून ऋण बाजूला ए आहे, किती वेळा करावं? एक आणि दोन, दोन छेद सहा, आणि डी बरोबर, डी कुठे दाखवतं आहे आपल्याला? ए बी सी डी, बघा हे डी, डी आता किती आहे? सहा आणि सहा बारा, बारा आणि सहा अठरा, तर सतरा आहे, सतरा छेद सहा या संख्या दाखवत आहेत ए आणि डी, डी सतरा छेद सहा आणि ए दोन छेद सहा। बरं, प्रश्न पुढला, ऋण एक छेद तीन ही संख्या कोणता बिंदू दाखवतो? ऋण एक छेद तीन, ऋण एक छेद तीन, ऋण एक छेद तीन, आता हे सहाचे भाग आहेत बरोबर, मग आता सहाचे भाग म्हटल्यानंतर याला तीन दुने सहा म्हणजे दोन छेद सहा यायला पाहिजे, दोन छेद सहा एक आणि दोन, हां तर एक आणि दोन हा बिंदू, कारण याच एक छेद तीन आणि छे आपल्या संख्या रेषेचे भाग तर सहाचे म्हणून त्याला दोन निघूनलं, दोघांनाही अंशाने छेदला तर दोन छेद सहा येतं, आणि दोन छेद सहा कुठं येतं? ऋण संख्या घ्यायची आपल्याला, ऋण दोन छेद सहा घेण्यासाठी मग शून्याच्या डाव्या बाजूला जायचं एक आणि दोन, म्हणून ए बिंदू बरोबर दोन छेद तीन हा बिंदू दर्शवतो बरोबर। हां, आता ऋण ए हा ऋण बिंदू दाखवतो आणि डी हा तो ही ऋण बिंदू दाखवतो, हे आपलं सांगायचं राहून गेलं। ए आणि डी दोन्ही ऋण बिंदू आहेत। आता बघा पुढे, एक एक पूर्णांक एक छेद दोन, एक पूर्णांक एक छेद दोन ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवली आहे? एक पूर्णांक एक छेद दोन, एक पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच बेकबेन एक तीन छेद दोन, तीन छेद दोन, आता याचे इथं आपले सहाचे छेद सहाचे भाग पाडलेले आहेत, सहाचे भाग पाडले म्हणून याचा छेद सहा करण्यासाठी याला तीन निगुणावं लागेल, याला तीन निगुणावं लागेल बरोबर, नऊ छेद सहा उत्तर। नऊ छेद सहा कुठे आहे बघा बरं, आता हे धन संख्या आहे म्हणून आपल्याला इकडे बघावं लागेल, हे सहा आणि हे एक दोन तीन कोणत्या बिंदूने बरोबर बी बिंदू, बी बिंदू दाखवतोय नऊ छेद सहा, कळलं? बिंदू पी आणि क्यू हे कोणत्या संख्या दर्शवतात? पी बिंदू, पी बिंदू कुठे आहे? इथे बघा, इकडल्या बाजूला ऋण बाजूला आहे पी बरोबर, पी बिंदू ऋण बाजूला आहे, ऋण बाजूला कुठे आहे तो? आता बघा, हे सहा सात आठ नऊ दहा अकरा, अकरा छेद सहा, आणि क्यू बिंदू, क्यू बिंदू कुठे आहे? पी सापडला आपल्याला क्यू इथे बघा, सहा आणि सातवा म्हणजे हा धन आहे, ही ऋण आहे, हा क्यू बरोबर सात छेद सहा या संख्या दाखवतात। आणि पाचवं गणित, दोन आणि ऋण दोन यांची योग्य चिन्ह देऊन तुलना करा, दोन आणि ऋण दोन, दोन कुठं? दोन आणि ऋण दोन यांची योग्य चिन्ह देऊन तुलना करा, तुलना करायची आपल्याला फक्त संख्या रेषेवरून, हे लहान मोठं ठरवायचं आहे, मग दोन आणि यांची ऋण दोन, तर ऋण हा नेहमी लहान असतो धनपेक्षा म्हणून इकडे तोंड बरोबर, दोन आणि ऋण दोन म्हणजे दोन मोठे, धन दोन मोठे, हे धन आहेत आणि हे ऋण आहेत, कारण हा धन आहे, धनला अधिक चिन्ह दिलं जात नाही परंतु ते समजायचं असतं, हा ऋणाला दिलेलं आहे, मग धन दोन हा ऋण दोनपेक्षा नेहमी मोठा असतो म्हणून ते चिन्ह दोनकडे। पुढील संख्या रेषेवर दाखवा, दोन छेद तीन, आता सगळ्यांचे छेद समान आहेत, सगळ्यांचे छेद समान असून तीन तीन आहेत, मग आपण संख्या रेषेवर शून्य बिंदू घेतला
आणि तो मध्यभागी घेतलेला आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3 असे इकडल्या बाजू ऋण आहे, इकडल्या बाजू उजव्या बाजूला धन. आता ही धनसंख्या आहे, धन 2 6 3 1 आणि 2 या ठिकाणी येतं, याला आपण पी नाव देऊ 2 6 3 बरोबर. आता ही ऋण 5 6 3 आहे, हे 3 4 5 इथं येतं आहे बघा, यम नाव देऊ याला 5 6 3 बरोबर. हां आता पुढली संख्या ही धन 5 6 3 आहे, धन 3 4 5 ही याला टी नाव देऊ या बिंदूला, या बिंदूला टी नाव देऊ. जे बिंदू आपण निवडले त्यांना आपण लाल डॉट केलेले, याला धन 5 6 3. आता पुढला 2 6 3 ऋण आहे, हा हा ऋण आहे, ऋण 2 6 3 1 आणि 2 इथं आलं बघा, इथं याला क्यू नाव देऊ 2 6 3 ऋण असल्यामुळं ऋण 2 6 3 हे इकडल्या बाजूचं ऋण. आता पुढला 7 6 3 हा धन आहे, मग आता हे 3 बरोबर, हे 3 हे 3 6 आणि हा 1 7 इथे येतं, याला एन नाव देऊ आणि हा 7 6 3. अशा पद्धतीने आपल्याला संख्या रेषेवर ह्या संख्या दाखवता येतात. पुढलं गणित, पुढील संख्या दशांशात मांडा. दशांशात मांडत असताना त्याचा भागाकार 7 6 4 ही अपूर्णांकी संख्या दशांशात कशी मांडायची, तर याला भागायचं आहे, 7 छेदाने भागायचं, 4 4 1 4 खाली राहिले 3, वरून घेतला 0, इथं 0 देऊन ठेवा आपल्याला लागेल तेवढे बरोबर. आता 4 7 हा 1 आहे, 4 7 28 आणि खाली राहिले 2, 0 वरून घेतला दुसरा 0, 4 5 20 वरून घेतलं तिसरं 0, मग हे याला असं उत्तर काढलं तरी चालेल बरोबर. हा पुन्हा तोच रिपीट येणार आहे, म्हणून ह्याचं उत्तर 1.75 किंवा 1.750 आणि वर चिन टिंब. आता ऋण 29 6 5 याचंसुद्धा 29 5 भागायचं, ऋण चिन्ह बाजूला ठेवू, 5 5 25 दशांशचिन्ह दिलं, खाली राहिले 4, वरून घेतलं 0, 5 8 40 बरोबर. हां इथं 0 वरून घेतला 0 आणि 0. आता हे पुढं वाढत नाही. आता पुढलं गणित हे दशांश रूप, मग आता दशांश रूप काय आलं याचं, याचं दशांश आलं उत्तर, याचं दशांश काय आलं 1.7 6 4 बरोबर 1.75 आणि ह्याचं दशांश काय आलं हे ऋण 29 6 5 बरोबर 5.80 ही उत्तर मांडायची, कळलं. आता पुढलं गणित 35 6 8 35 8 35 6 8 35 8 8 6 32 खरं राहिले 3, वरून घेतलं 0, दशांशचिन्ह 8 3 24 8 3 24 खरं राहिले 6, वरून घेतलं 0, 8 7 56 खरं राहिले 4, वरून घेतलं 0, 8 5 40 आपला भाकर थांबला बरोबर. आता मग उत्तर काय येतं, याचं उत्तर 35 6 8 बरोबर 4.375 असं उत्तर येतं. पुढलं गणित 2 6 11 2 6 11 भागायचे 2 भाग जातो का, नाही जात, मग आपण इथं 0.00 घ्या, मग आता 2 भाग जात नाही म्हणून 0.0. आता 11 1 11 मग आता 11 आणि 2 भाग जात नाही म्हणून हे 20 घेतले आपण, 11 1 11 खरं राहिले 9, वरून घेतला दुसरा 0, 11 8 88 खरं राहिले 2, वरून घेतला 0,
अकरा एके अकरा आले नऊ, वरून घेतलं शून्य, अकरा आठ अठ्ठ्याऐंशी. आता ही बघा अठरा अठरा येत येत राहतं, म्हणजे अनंत आहे असं, हे न संपणार आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल? दोन छेद अकरा बरोबर शून्य दशांशिन्ह अठरा आणि त्याच्यावर डोक्यावर रे असं आवर्ती रूप द्यायचं. तर आता पुढलं गणित, पुढील संख्येची तुलना करा. सात छेद नऊ आणि तेरा छेद अकरा छेद तेरा यांची तुलना करताना, यांची तुलना करायची आपल्याला, परंतु तुलना करताना छेद समान असावे लागतात. छेद समान आहे का? नाही आहे. मग छेद समान करून घेऊया. पहिले सात छेद नऊ आणि ते यांचं छेद समान व्हायचं असेल तर तिरकस गुणाकार करायचा. यांचा गुणाकार काय करायचा? तिरकस करायचा. तिरकस म्हणजे ह्याला हा गुणिले आणि ह्याला हा गुणिले. मग आता तेरी साती एक्क्याण्णव आणि नऊ तेरनव एकशे सतरा असा छेद खाली मांडायचा. दोघांचा छेद खाली मांडायचा आणि तेरनव एक सतरा. आता तसंच इथं अकरा नव नव्याण्णव आणि तेरनव एकशे सतरा. म्हणजे काय केलं मी? दोन्ही छेदांचा गुणाकार इथं मांडला. तसं दोन्ही छेदांचा गुणाकार इथं मांडला. ह्याने ह्याला गुणलं ते इथे मांडलं, ह्याने ह्याला गुणलं ते. आता दोघांचे छेद सारखे झाले. छेद सारखे झाल्यावर नव्याण्णव मोठा का एक्क्याण्णव मोठा? तर एक नव्याण्णव मोठा, म्हणून याची तुलना अशी होते. कळलं? आता पुढलं गणित, नऊ ऋण नऊ छेद तेरा आणि ऋण पाच छेद नऊ. आता इथं सुद्धा तसंच आहे, छेद असमान आहे. म्हणून पहिले छेद समान करून घ्या. मग याचं काय येईल? छेद समान केले तर नवा नवा एक्क्याऐंशी ऋण आणि तेरनव एकशे सतरा, तेरनव एकशे सतरा. आणि याची चौकट उत्तरासाठी तेरी पाची पासष्ट ऋण आणि तेरनव एकशे सतरा. आता दोन्ही ऋण आलेले आहे, दोन्हींचे छेद समान झालेले आहेत. आणि मग अशा वेळेला कोणता कोणता अंक मोठा? तर ऋण संख्येमध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हा एक्क्याऐंशी हा पासष्ट, मग हा एक्क्याऐंशी मोठा नाही. कारण ऋण संख्या डावीकडं जेवढे संख्ये ऋण येतील ते लहान लहान होत जातात. म्हणजे छोटा ऋण मोठा असतो आणि मोठा ऋण छोटा असतो. म्हणून या ह्या ठिकाणी ऋण एक्क्याऐंशी आणि ऋण पासष्ट मध्ये हा पासष्ट मोठा आहे, म्हणून त्याचं तोंड इकडे करायचं, हे ध्यानात ठेवायचं. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला सरावाची उदाहरणं घेता येतील.